सुरुवात करूया त्याला विश्लेषण करायला. पहिलं तर तुम्हाला पेपरचे सूचना माहितीच असतील की 8 प्रश्न दिलेले असतात, है ना. लिहिले पहा तिने धडधडीत मोठ्या अक्षरामध्ये, 8 प्रश्नाची विभागणी 2 भागामध्ये वेगळी केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी खाली केले की 9 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, आणि पुढचा त्यांची सूचना आहे की पहिला आणि पाचवा अनिवार्य आहे असं ते म्हणतात. हे बी तुम्हाला माहित आहे की पहिला आणि पाचवा जर लिहिला नाहीत तर काय मार्क मिळणार नाही त्याच्यामध्ये. अनिवार्य म्हणजे सोडावे लागतील तुम्हाला, असं काही नाही सोडवलात म्हणजे तुम्हाला कोणी काही जेलमध्ये घालणार नाही असं काही नाही त्याच्यामध्ये. फक्त एक रूल्स नियम आहे त्याच्यामध्ये. आणि पुढचं काय पा, उर्वरित प्रश्नापैकी 3 प्रश्न सोडवताना प्रत्येक विभागातील किमान एक तरी तुम्हाला प्रश्न सोडवावा लागतो असं म्हणतात. म्हणजे हे 2 सोडून बाकीचे जेव्हा तुम्ही प्रश्न 3 सोडवचाल, है ना, ते सोडवताना प्रत्येकी भागातला एक तरी असावा असं त्यांनी म्हणतात. पहा, है ना, जास्त कॉम्प्लिकेट करायचं नाही. प्रश्नपत्रिका पाहिलं की तुम्हाला समजतं ते कसं करतं ते. बाकीचं पहा, प्रश्नासमोर गुण दिलेले आहेत, मराठीचंच उत्तर लिहावं, आम्ही कसं इंग्लिशमध्ये लिहिणार. तर त्याच्यानंतर पुढे काय पहा, प्रश्नामध्ये शब्द मर्यादा उल्लेखलेली असेल तर त्याचे कटाक्षाने पालन करावे. फक्त जिथं उल्लेखली असेल तिथं त्यांनी म्हणतात. उदाहरणामध्ये पहिला आणि पाचवा प्रश्नामध्ये त्यांनी लिहिले असते की 150 शब्दामध्ये लिहा, बाकीच्याला कुठे लिहिली नाही मर्यादा, परंतु आपण मर्यादा करावी लागते कारण आपल्याला वेळेमध्ये पेपर सोडवायचा असते, म्हणून आपण ॲज पर स्टँडर्ड नुसार जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न अनुक्रमानेच गृहित धरले जातील. पहा, हे बी महत्वाचं आहे, कुठेही कट कसंही सोडवायचं नाही. एखाद्या प्रश्नाचा अंश जरी सोडवलेला असेल तरी तो खोडलेला नसेल तर गृहित धरला जाईल. पहा, जर तुमचं चुकलं असेल तर डायरेक्ट रेक ओढा, है ना, असं असतं ना ते कुठला तर पिक्चर आहे असं करते त्याच्यामध्ये साईन करताना असं असं नका करू, फक्त असं करा, है ना, ओटी एक रेश पडा. कोणताही पृष्ठ अथवा पृष्ठाचा काही भाग प्रश्न उत्तर पुस्तिकेत कोरा सोडला असेल तर त्यावर काट मारावी असं म्हणतात, है ना, काट मारावी. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचं पालन तुम्ही करा, ठीक आहे. तर ऍक्च्युअल प्रश्नाकडे जाऊया आपण. काय पाहणार आहोत, पेपर पाहणार, है ना. म्हणजे पेपर पहिला 2022चा जो पेपर आहे त्याचा पहिला पेपरचा पहिला सेक्शन पहिला प्रश्न काय म्हणतो, पुढील प्रश्नाची उत्तरे प्रत्येकी सुमारे 150 शब्दात लिहा असं म्हणतो. म्हणजे मर्यादा सांगितलेली आहे, आता ती ठेवायची का ओलांडायची हे तुमच्या हातात असतं. परंतु नेहमी विचार करा की मला जर पूर्ण पेपर सोडवायचा आहे तर कमी शब्दामध्ये लिहावं लागेल आणि वेळेचं भान ठेवावं लागेल. तर आपण जर ऍव्हरेजली विचार केला तर 7 8 जास्तीत जास्त 8 जसं तुमचं उत्तर असेल तसं, ठीक आहे. 8 केला तर तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चनला मॅनेज करावं लागेल, कमी वेळात लिहावं लागेल, असं बी तुम्ही करू शकता. हे प्रत्येक प्रश्नानुसार ठरतं. कधी कधी व्याकरणाचे प्रश्न जिथं 12 म्हटलं तर तिथं 10 बी होऊ शकतात, कारण असतं त्याच्यामध्ये. तर असं तुमचं तुम्ही विचार करायचं की कुठल्या प्रश्नामध्ये वेळ आपण कमी करू शकतो, ठीक आहे. तर प्रश्न पहिला, त्याचा पहिला प्रश्न काय म्हणतो पहा, भाषेचे स्वरूप स्पष्ट करून हॉकेट प्रणित भाषेची लक्षणे सांगा. आता तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की हा हॉकेट प्रणित काय भानगड आहे, आणि ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना नक्की वाटलं असेल की हे कोणाचं तर नाव असलं पाहिजे, ठीक आहे. तर हे भाषा वैज्ञानिकाचं नाव आहे पहा, आणि त्याच्यानुसार असं सांगा म्हणते. तर बऱ्याच वेळा आपण अभ्यास करताना नाव तुम्ही ऐकलं बी असेल अथवा नसेल पण पहा, याचा एक मुद्दा निर्माण होतो की मग अशा प्रकारचा अभ्यास करायचा का, ठीक आहे. मालसे येतील, कुंडे येतील, आणखी कुणीतरी येतील लोक, मग यांचा अभ्यास करायचा का. अशा क्वेश्चनला फक्त आपण काय करायचं पहा, बुद्धीचा वापर करायचा अशा प्रश्न पहा. भाषेचे स्वरूप स्पष्ट करून हॉकेट प्रणित हा शब्द वापरलाय, ठीक आहे. तर हॉकेट प्रणित हा शब्द गाळून टाका आणि पूर्ण सगळे सेंटेन्स वाचा. भाषेचे स्वरूप स्पष्ट करून भाषेची लक्षणे सांगा. हॉकेट प्रणित येऊ द्या, मालसे येऊ द्या, पुंडे येऊ द्या, कोणीच काही वेगळं सांगितलं नाही. एक दोघांनी कमी सांगितले असतील, एक दोघांने जास्त सांगितले असतील, परंतु तुम्ही जे उत्तर लिहिता ते काही चुकीच होणार नाही. त्याच्यामुळे कधी बी असं विचार करायचं नाही की हॉकेट प्रणित आलाय म्हणजे किंवा दुसरा आलाय म्हणजे आता कसं करावं, नाही. पुढचं वाचा ना काय म्हणते ते, भाषेचे स्वर स्पष्ट करा. आता हॉकेट काय दुसऱ्या देशातून अथवा सॉरी दुसऱ्या आकाशगंगेतून काहीतरी सांगणार काय वेगळं भाषेचं स्वरूप, तेच सांगेल की आजूबाजूचं थोडस त्याची संकल्पना म्हणजे थोडसा एक बुद्ध्यांक दुसरा असेल, म्हणा सांगण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल असं म्हणू शकतो आपण. फक्त सांगणार तर तोच आहे, जसं की एखादी डिश बनवतो आपण तर डिश बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते, परंतु जर गुलामजामुन असेल तर गुलामजामुन गोडच लागतील, ठीक आहे, आंबट करणार नाही कुणी त्याला. तसंच आहे पहा, भाषेचे स्वरूप स्पष्ट करा, त्याची भाषेची लक्षणे सांगा म्हटल्यानंतर हे हॉकेट प्रणित जरी शब्द आला तर टेन्शन घ्यायचं नाही, उद्या कोणीही येऊ शकतो त्याच्यामध्ये.
आपल्याला काय तर 10 पैकी एक 7, 6, 7 मार्क घ्यायचे. 8, 9 हे आपले कॅपॅसिटी ठरते किंवा आपलं ते लिखाण ठरतं, बाकीचे ठरतात. तर ते घेण्यासाठी पूर्ण प्रश्न वाचायचं आणि पुढे चलायचं, ठीक आहे. कारण लक्षणं तर तुम्हाला माहीत आहेत, तुम्ही कुणीही वाचा. वाटलंच तर मी तुम्हाला वाटतो ना मी चुकीचं बोलतो, तर तुम्ही जेवढे पुस्तकं आहे ना तेवढे हाताळा. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन काही गोष्टी सापडतीलच सापडतीलच त्याच्यामध्ये. जसं की 7 ते 8 लक्षणं आहेत आपल्याकडे, तर 7 ते 8 मध्ये मिनिमम 5 ते 6 तरी सापडते तुम्हाला, ती कॉमनच लक्षणं आहेत. मग 5 जरी लिहिला तर पहा मार्क तर भेटणारच आहेत ना, मग दिमाग त्याच्यामध्ये लावायचंच नाही एवढा. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न पहा. प्रमाण भाषा आणि बोली यांच्यातील साम्य भेद विशेष करा. शब्द पहाय साम्य भेद विशेष करा हे म्हणते. तर प्रमाण भाषा आणि बोलीमध्ये तुम्हाला माहित आहे की बोलीपासूनच प्रमाण भाषा निर्माण होते. तर हे अभ्यास करताना आपण पाहतो, मग जे आपण मुद्दे अगोदर पाहिलेले असतात त्याच्यावरच तुम्हाला थोडंसं नमूद करायचं. उदाहरणं द्या, है ना, थोडंसं फरक सांगा. उदाहरणामध्ये बोली जर म्हटलं तर तिचं मर्यादा क्षेत्र किती आहे, कमी आहे. प्रमाण भाषेचं जास्त आहे. आकलन हे अशा सगळ्या गोष्टी सांगत गेलं तर तुम्हाला साम्य आणि भेद हे दोन्ही गोष्टी करत जातील. थेट प्रश्न आहे पहा, याच्यामध्ये काही वेगळं नाही. तिसरा प्रश्न काय म्हणतो, पहिल्यामधला है ना, पहिल्यामधला सी काय म्हणतो, बोली भाषेचे महत्व सांगून अहेराणी भाषिक वैशिष्ट्य सांगा. आता बोली भाषेचे महत्व काय पहा, तुम्ही वाचला बी नसाल अथवा तुम्हाला माहीत बी नसेल तरी सांगता येतं. काय होतं पहा, आपण म्हणतो पहा आपली भाषा मरत आहेत, असं तसं होत आहे, तर हेच झालं ना त्याचे वैशिष्ट्य. तुम्ही बोली भाषेचा अभ्यास करता म्हणजे काय, त्याचं ज्ञान, त्याच्यामधली असणारी संस्कृती, त्याच्यात असणारं जीवन, त्यांची सामाजिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला शिकायला मिळतो. सर्व महत्व आहे पहा, दिमाग लावायचा आपलं, याच्यामध्ये काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही, डायरेक्ट लिहिता येतं आपलं. फक्त पुढचं अहिराणीच्या बद्दल तुम्हाला सटीक माहिती असलं पाहिजे, बोली भाषेबद्दल तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हे काही गोष्टी लक्षात ठेवा की कुठे तुम्हाला बोलता येतं, बोलबच्चन करता येतं आणि कुठे तुम्हाला सटीक. जसं अहिराणी म्हणले की अहिराणी लिहा, अहिराणीच्या जगह वराडी लिहिला तर मग बघा, मग ते बरोबर कळतं पुढच्याला. ठीक आहे, तर हे महत्व लिहू शकता, पुढचं सटीक तुम्ही भी लिहू शकता. पुढचा प्रश्न पहा, मराठीतील विभक्तीचे प्रत्यय त्यांच्या प्रत्यार्थासह स्वरूप स्पष्ट करा. आता पहा, मराठीतील विभक्ती आपण पाहतो ज्याला प्रत्यय लागतं. आता आपला माहिती आहे किती प्रत्यय आहेत आपल्याकडे, 8 प्रकारचे आहेत. त्याचे आपण म्हणतो प्रकार म्हणतो, प्रथमा, द्वितीया, तिसरची, काय तृतीया, चतुर्थी, असं पासून संबंधून पसरत जातो. तर याला दोन प्रकारे तुम्ही लिहू शकता पेपरमध्ये. एक तर तुम्ही चार्ट बनवा मोठा लट, उदाहरणासहित लिहा असं, किंवा एक एक सेंटेन्स मध्ये लिहित चला, है ना. 8 सेंटेन्स लिहिल्यास 8 मार्क तुम्हाला दिलेच जातील. मी काय म्हणतो पहा, तुम्हाला कळतं ना, तुम्ही जर ती जेवढं तरी लिहिलात ना, प्रथमा द्वितीया तेवढी तरी लिहिलं पहा, उदाहरणं द्या, लिहिलं जाईलच तुम्हाला, दिलं जाईल. कोण तुम्हाला रुकू शकते पहा, विचार करा की सटीक प्रश्न आहे. 8 पुस्तक जर 8 मुद्दे लिहिला त्याचे 8 मार्क मिळायलाच पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पहा, पुढचा प्रश्न काय म्हणतो, लोकनाट्याची वैशिष्ट्ये सांगून तमाशा व दंडार या लोकनाट्य प्रकारांची ओळख करून द्या. प्रश्न साधा आहे पहा लोकनाट्याचा, लोकनाट्य म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य हे तुम्हाला माहितीच असले पाहिजे. ठीक आहे, सर्व सरळ असतो, दरवर्षी विचारतात, कसं ना कसं विचारतात त्याच्यामध्ये. आता इथं फक्त दंडार हा शब्द वेगळा आहे. आता आपण अभ्यास करताना मी तुम्हाला सगळे प्रकार बी सांगतो काय असं आहे तसं. हा दंडार त्यांनी हटवून विचारलाय, म्हणजे तुम्हाला थोडस है ना असं संभ्रमात टाकण्यासाठी, चला दुसरी बी करावं लागते. युपीएससीचा नेचरच असतं तसं. आता तुम्हाला तर एकतर माहिती आहे ना, तमाशा तर माहिती आहे, मग दंडार बद्दल थोडं बरगळा जर माहित नसेल तर, हे आहे असं आहे तसं, नाही तर सोडून तर द्या, हे ना, 1-2 मार्क कमी होतील. परंतु इथं काय, लोकनाट्याची वैशिष्ट्य हा एक प्रश्न आहे, तमाशा हा एक प्रश्न आहे आणि दंडारा हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर ना हा प्रश्न आहे पहा, तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. दंडार जरी माहित असणार, आपण बघतो की दंडार आहे अभ्यास करताना, आपण युट्यूबवर बी टाकले त्याच्यावर की दंडार काय आहे त्याच्यामध्ये. आणि याच्या आणखी एक अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे पहा, तमाशाच्या नंतर एक आहे ते म्हणजे आपण म्हणतो लावणी. कारण तमाशा आणि लावणी, तमाशा नाही विचारला तर लावणी विचारतात, नाही तर दोघाला तरी विचारतात. त्याच्यामुळे तमाशा आणि लावणी हे आपल्याला माहितच असलं पाहिजे, बाकीचे विचारतील नाही विचारतील हा त्यांचा मुद्दा आहे. ठीक आहे, तर दुसरा प्रश्न पहा, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. इथं त्यांनी काही शब्दमर्यादा सांगितली नाही, तरी पण आपल्याला शब्दमर्यादा करायची आहे, कारण आपला पेपर वेळेमध्ये सोडवायचा आहे. तर 20 मार्क जर आले तर आला तर सहजासहज ठरवा की तुम्हाला 300 शब्द किंवा 325 शब्दापासून जास्तीत जास्त जायचे आहे. आणि हे कसं ठरवायचं पहा, तुमच्या वेळेनुसार 14, 13, 14 मिनिटं, 13, 14, जास्तीत जास्त 15, जास्तीत जास्त मग तुम्ही 20 मार्क आले जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये जेवढा तुमचा शब्द मावतील तेवढे माव द्या, है ना. आता पहा, शब्द मर्यादा आणखी दुसरी गोष्ट पहा, फक्त कधी कधी एवढं बी कमी असू नये की बाबा तुम्ही 7 मिनिटांमध्ये 50-60 शब्द लिहितात, एवढं बी नसणार, जरा ठीक आहे 80-90 पासून जा.
चालेल त्याच्यामध्ये, पण तेवढं खाली आता इंट्रोडक्शनच संपत तुमच्या तेवढ्या शब्दामध्ये, तसं नका करू, है ना? तर 20 मार्क तर 300 सव्वा 300, जास्तीत जास्त 300 झालं ते, 300 तरी करायचं. 15 मार्क आला तर 250 शब्द तुम्हाला माहित आहेत, कारण ती तर अगोदर साईने सांगले GS1 पेपरमध्ये. हे आपल्यासाठी बरं का, त्यांनी काही मर्यादा नाही सांगितली. तर पहिला प्रश्न काय म्हणतो पा, भाषा ही ध्वनी संकेतांनी बनलेली संप्रेषण प्रणाली आहे, या विधानाची सार्थकता है ना, ते तुम्हाला पटवून द्यायचे. ते म्हणतात ते बरोबर आहे का, सार्थक है ना, आपण म्हणतो की सार्थक माझं जीवन केलं म्हणजे सार्थकता, ते म्हणतात ते बरोबर आहे का तुम्हाला सांगायचं. काय पहा, भाषा ही ध्वनी संकेतांनी बनलेली संप्रेषण प्रणाली आहे. आपण शिकलो होतो की पहिल्या सुरू काय होतात भाषेमध्ये निर्माण, भाषा येण्याच्या अगोदर काय होते, संकेत होते. तर त्यांनी काय म्हणतात पहा, भाषा ही ध्वनी संकेतांनी बनलेली आहे. आता भाषा येण्याच्या अगोदर संकेत होते आणि त्या संकेताला आपल्या पुस्तक म्हणजे दुसऱ्या पुस्तक पोहोचण्याचं माध्यम म्हणले ध्वनी. ठीक आहे, म्हणजे संकेत हे आपल्या मनात आहेत, फक्त त्याला जागा दिली ध्वनीनं. त्याच्यामुळं मूळ काय, जसं की जर तुम्ही म्हटलात की घराचं नीव रखण्यासाठी काय असतं, तर वीट म्हणतो आपण, किंवा आपल्या स्ट्रक्चर जे आपण बॉडी आहे त्याला काय मूळ घटक कोणता आहे, है ना, इसेन्शियल आपण म्हणतो ना ते, तर ते सेल म्हणतो आपण. तसंच आहे पा की भाषेमध्ये मूळ आहे ध्वनी संकेत, तर ते ध्वनी संकेत तुम्हाला समजले पाहिजेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचे. हा ना पा 20 मार्काला प्रश्न आहे. तर 20 मार्काला प्रश्न जेव्हा येतो तेव्हा सविस्तर लिहायचं असतं, ध्वनी संकेत कसे बनतात, ध्वनीचं काय आहे त्याच्यामध्ये. पास सांगताना ध्वनीपासून ते पार वाक्यापासून जायचं आणि पुन्हा वाक्याला पर रिपीट आणायचं, की जर वाक्य समजायचं तर ध्वनी समजले पाहिजे, किंवा तुम्ही उलट बी होऊ शकता, वाक्य समजायचं असेल तर शब्द समजले पाहिजे, शब्द समजायचे असले तर ध्वनी समजले पाहिजे, ध्वनी समजले तर संकेत समजलं पाहिजे. असं तुम्ही उलट सुलट बोलत त्याला 20 मार्कापासून राहायचं. आणि नेमकेपणा काय, उदाहरणं द्या, काही लोकांची नावं बी सांगा त्याच्यामध्ये. आपल्याला जे माहिती आहेत उदाहरणामध्ये, आपले चॉम्स्की आहेत, है ना, ब्लूमफील्ड आहेत, त्यांचं नाव तुम्ही मध्ये नमूद करा जे त्यांनी म्हणले आहेत. ओके, समजतं ना तुम्हाला? म्हणजे त्याच्यावरच थांबायचं नाही तर पुढे थोडं थोडं एक्सप्लेन करत जायचं त्याच्यावर. पुढचा प्रश्न पहा, मराठी भाषेला फारसीने प्रभावित केले, या 17व्या शतकातील भाषेच्या आधारे स्पष्ट करा. काही प्रश्नामध्ये वेगळं नाही, डायरेक्ट थेट प्रश्न आहे. फारसीचा प्रभाव होता, होता है ना, याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट आहे, फक्त त्यांनी विचारलं की कसे प्रभावित केले आहे. कारण तुम्हाला माहित आहे की राजकारण, समाजकारण, प्रत्येक गोष्टीमध्ये फारसी लोकांनी प्रभुत्व. फारसी कोण होते, बाहेरून लोक आले होते, त्यांनी आक्रमण केलं, भारतावर राज्य करण्याचा प्रयत्न केला, विविध भागामध्ये त्यांचं राज्य होतं. मग ते इस्लामी असतील, मोगल असतील, बरेच लोकांनी केलं पहा, म्हणजे त्यांच्या शब्दाचा वापर आपल्या शब्दावर झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं काही प्रभावित झालं. आणि विशेष का झालं, तर या सर्व काळामध्ये 13 ते 1600 शतकापासून काय होतं, असं एकाच कुणाचं राज्य नव्हतं आपल्या भारतावर म्हणा, किंवा बरेच लोक राज्य करायचे. आणि 1600 ते 1700 शतकामध्ये शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला की बाबा फारसीचा प्रभाव कमी करावा. तर तशा प्रकारचा आहे पहा, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिताना हे थोडं माहीत असलं पाहिजे की कसं कसं झालं त्याच्यामध्ये, है ना. कारण मराठी भाषेला फारशीने प्रभावित कसं, थोडा अगोदर इतिहास सांगा, त्याच्यानंतर सटीकपणावरचा टेक्निकल वर्ड्सवर की असं असं झालं. पुढचा प्रश्न पहा, लोकगीताचा अर्थ सांगून मराठी लोकगीतांची वैविध्यता पटवून द्या. काय शब्द आहे पहा, वैविध्यता, विविध. उदाहरणामध्ये पहा, जे लोकगीत होते ना, आता लोकगीत म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो पहा मित्रांनो, की लोकगीतामुळे काय झालं, तर बऱ्याच गोष्टी लोकांना म्हणा, तुम्हाला म्हणा, त्याचा फायदा झाला. स्त्रियांना, स्त्रिया ओव्य म्हणायचं, पुरुष म्हणजे शेतामध्ये गाणे म्हणायचे, किंवा इतर सणावायचे, त्याच्यावर तर बरेच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं लोकगीत निर्माण झाली. तर ती विविधता तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं की कशी, का, कशामुळं. पहिला सर तुम्ही अर्थ सांगा लोकगीताचा, त्याच्यानंतर तुम्ही पुढे जा. ठीक आहे, तर हे दोन प्रश्न होते पहा. त्याच्यानंतर पहा तिसरा प्रश्न काय म्हणतो, पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. याच्यामध्ये बी त्यांनी काय सांगितले का, काही पण नाही सांगितलं, की शब्द मर्यादा असं तसं नाही सांगितलं. तर पहिला प्रश्न काय म्हणतो पहा, भाषा भिन्नतेची प्रमुख कारणे विशद करा. आता इथं बी तुम्हाला लोकांना वाटलं असेल की काय नेमकं याच्यामध्ये लिहायचं, प्रमाण भाषामध्ये कधी भिन्नता असते का, पहिला प्रश्न दिमागात आणायचा आपला. मराठी जर बोललात तुम्ही, मराठी काय म्हणतो आपण, प्रमाण भाषा. ठीक आहे, प्रमाण भाषा आपण म्हणतो ना, तर ते प्रमाण भाषेमध्ये बोलतच नाहीत पहिली गोष्ट, कारण प्रमाण भाषेमध्ये भिन्नता कशी येऊ शकते मित्रांनो, पॉसिबल आहे का? सह्याद्रीच्या बातम्या सह्याद्रीच्या, त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे तीच आहे. मराठी भाषेमध्ये तुम्ही जर गेलात डॉक्युमेंट जा किंवा तहसील कुठल्याही मोठ्या अधिकारीमध्ये जा, तुम्हाला भाषा शुद्धच सापडेल. ठीक आहे, बदलत नाही, समजलं का? असं असं होतं का पा, मराठी भाषा जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर तिथं तुम्हाला मराठी भाषा वेगळी सांगितली जाते, असं नाही ना. न्यायालयात गेला तर तिथं वेगळी होते, असं होत नाही ना. प्रमाण भाषा प्रमाण भाषा असते. मग हा जो प्रश्न आहे ना तिसऱ्यामधला पहिला, भाषा भिन्नतेची प्रमुख कारणे सांगा, हा मुख्यतः बोलीला धरून येतो.
कारण भाषा भिन्नता ही बोलीमध्ये सापडते आणि त्यांनी भाषा शब्द हा का वापरला कारण भाषामध्ये बोली येतेच ना म्हणून त्यांनी शब्द वापरलाय. तर भाषा भिन्नता कशामुळे होते पहा तुम्हाला पाहिलं असाल. एक तर आहे भौगोलिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थितीनुसार होते, वयानुसार येते, लिंगभेदानुसार येते किंवा इतर बरीच कारणं आहेत की ज्याच्यामुळे जसं की आपण म्हणतो की जर स्थलांतर होऊ लागलं म्हणजे असे बरेच कारण आहेत. सामाजिक मापदंडानुसार बी होते बऱ्याच वेळा. म्हणजे तुम्हाला 20 मार्काला प्रश्न आहे पहा, बरेच मुद्दे मांडता येतात. फक्त इथं तुम्ही असं हे होऊ नका की भाषा म्हटलं म्हणजे फक्त एकाच मुद्द्यावर त्यांनी बोलायला सांगतात. नाही मित्रांनो, है ना, भाषा फक्त प्रमाण भाषेवर बोलायला सांगत नाहीत. प्रमाण भाषा ही स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड कधी बदलत नसतं. कळतं ना तुम्हाला, 24 कॅरेट गोल्ड म्हणतो ती कधी बदलतं का? नाही बदलत ना. तर भाषा भिन्नता कशामध्ये? बोलीचा भाग आहे. तर बोली म्हणजे काय? तर एक प्रकारची भाषाच आहे ना ती. तर तेच विचारतात तुम्हाला कशा कशामुळे. तर असं असतं तुम्हाला जसं असं म्हटलं की भौगोलिक परिस्थिती किंवा कुठलं हवामान असेल किंवा आणखी बरेच फॅक्टर पाहिले होते पहा, स्थलांतर झालं किंवा काही लोक काय करतात पहा की दुसऱ्या ठिकाणी कामाला जातात किंवा बरेच लोक जर द्विभाषिक असतात पहा इकडून तिकडे होतात तिथे होऊ शकते. किंवा हे म्हणा की आपलं साधं साधं मुलांची भाषा त्या सामाजिक मापदंडामध्ये पाहिलं होतं तिथं बी भाषा आपण बऱ्याच ठिकाणी बदलतो, व्यवसायानुसार भाषा बदलते. असे हे कारण आहे त्याच्यामध्ये. आता कारण आहे ते तुम्हाला लिहावंच लागते. आता कारण उदाहरणामध्ये मुलाची भाषा का बदलते तुम्हाला माहित आहे की त्यांच्या जी बोलण्याची पद्धत आहे ना, जी बोलतच नाही बोलतील कशी ते भाषा. ठीक आहे, तर तशा प्रकारे उत्तर लिहायचं, अडकून जायचं नाही, दिमाग वापरायचं फक्त. पुढचा प्रश्न पहा, प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाचे प्रकार सांगून कर्मणी प्रयोगाचा सौदाहरण परिचय द्या असं म्हणतात. प्रयोग सांगून म्हणतात पहा, साधा प्रश्न आहे, या प्रश्नाला चुकायचंच नाही. ठीक आहे, तुम्हाला माहित आहेत मी तुम्हाला शिकवताना मी 3-4 पेजेस दिले त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्या स्लाइड तेवढेच दिसत असते मला. तर प्रयोगाचे प्रकार सांगून म्हणते पहा, अगोदर प्रयोग म्हणजे काय सांगा, पुन्हा प्रयोगाचे 3 प्रकार असतात सांगा आणि त्याच्यानंतर कर्मणीला सुरुवात करा. तर अशा प्रकारे तुम्हाला ते मार्क दिले जाते. ठीक आहे, थेट प्रश्न आहे, चुकायचं नाही. पुढचा प्रश्न पहा, लोककथा म्हणजे काय? लोककथांचे स्वरूप विशेष वर्णन करा. अगोदर आता पहिल्या 10 मार्काला लोकगीत विचारलं होतं, 10-15 विचारलं ना मागच्या प्रश्नामध्ये होतं. तर लोककथा म्हणजे काय? लोककथाचे स्वरूप विशेष वर्णन करा. साधा सोपा प्रश्न आहे पहा, अशाच प्रश्नावर नाही सोडायचं कधी. चौथा प्रश्न, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न काय म्हणतो, 13व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप विशेष स्पष्ट करा. हे तुम्हाला मी शिकवलं, सोपा प्रश्न आहे. 13व्या शतकातील भाषेचे स्वरूप वैशिष्ट्य. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, शब्दाच्या जाती किती आणि कोणत्या? किती असं तर वाटते की 12वीच्या मुलाला प्रश्न विचारला आहे. सो उदाहरण घ्या पहा, शब्दाच्या जाती किती? तुम्हाला माहित आहे किती जाती? आता फक्त इथं पहा 15 मार्काला प्रश्न आहे. पुढच्यावर जर तुम्हाला छाप पाडायचे ना मार्क जास्त येऊ, तर सुरुवात अशी करा. कसं करायचं पहा की शब्द, शब्द हे भाषेसाठी अति महत्वाचं असतं. शब्दापासून वाक्य बनतं, पर शब्द शब्दाला वेगवेगळे अर्थ असतात. तर शब्दाला वेगवेगळे अर्थ असतात या संकल्पनेवरच, शब्दाच्या या अर्थावरून किंवा त्याच्या संकल्पनेवर शब्दाच्या जाती पडतात. म्हणजे सुरुवाती अशी करायची की पुढच्याला छाप पडली पाहिजे की शब्दाच्या जाती का पडतात, त्याचं कारण द्या पहिल्या एका ओळीमध्ये इंट्रोडक्शन करताना. नाही तर असं म्हणणार की हा शब्दाच्या जाती इंट्रोडक्शन करताना 1-2 ओळीमध्ये कारण द्या, पण सुरुवात करा बरोबर छाप पडते त्याच्यावर. ठीक आहे, सोदारण तर लिहिलंच पाहिजे. त्याच्यानंतर पहा, इथं पहा की आपल्याकडे केवढी जेवढ्या जाती आहेत त्याच्या 2-2 मुद्दे जरी लिहिलात तर तुम्हाला 15 मार्कापासून सहज जाता. वेळ खायचं नाही बरं का अशा प्रश्नामध्ये? बिलकुल बी वेळ खायचं नाही. हे प्रश्न तुम्हाला तारणारे असतात. काय म्हणतो पहा, हे प्रश्न तुम्हाला तारणारे असतात. प्रयोगाचे व्याकरणाचे प्रश्न आणि जे सटीक प्रश्न असतात ना तुम्हाला दुसऱ्या प्रश्नासाठी वेळ देतात, प्रदान करतात, त्याचा वापर केलाच पाहिजे. पुढचा प्रश्न पहा, वऱ्हाडी बोलीचे भाषा विशेष उदाहरण स्पष्ट करा. साधा साधा प्रश्न आहे, असं काय नाही त्याच्यामध्ये. आणि भाषा विशिष्ट म्हणले की तुम्हाला 2-3 आणखी जेवढे जेवढे मुद्दे आहेत तेवढे मांडावेच लागतील त्याच्यामध्ये. तर हा सेक्शन पहिला होता. सेक्शन दुसऱ्याकडे जाऊया, सेक्शन बी कडे. तर सेक्शन बी याच्यामध्ये पहिला म्हणजे 5वा प्रश्न काय, पुढील प्रश्नाचे उत्तर हे सुमारे 150 शब्दामध्ये लिहा. मर्यादा सांगितले त्यांनी, दुसरं काही केले नाही. पहिला प्रश्न काय म्हणतो, मराठी साहित्यातील महानुभावांचा गद्य शब्द काय, गद्य साहित्य कृतीचे स्थान निश्चित करा. तर तुम्हाला काही जरी माहित नसेल तर गद्येचे नाव माहीत असले पाहिजे. कळतं ना मी काय म्हणतो पहा, गद्येचे जी काही आपल्याकडे पुस्तकं आहेत महानुभावांनी लिहिलेली त्यांची नावं माहीत असली पाहिजे. त्या नावावरच तुम्हाला मार्क तर दिली जातील, याला नाव तरी माहीत आहेत. ठीक आहे, बाकीचं तर तुम्ही लिहू शकता जर माहीत असेल तर, ते माहीत असेल तर ते तर लिहिणारच झालं, किंवा म्हणू शकता की त्याच्यामध्ये काय काय आहे. पुढचा प्रश्न पहा, वारकरी संप्रदायातील संतांचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान स्पष्ट करा. 2 शब्द आहेत पाहिजे, सामाजिक आणि सांस्कृतिक. तुम्हाला सामाजिक लिहिता येतं पर सांस्कृतिक लिहिता येत नाही बऱ्याच वेळा. तर हे सांस्कृतिक का असतं?
तर तुम्ही बरेच मुद्दे मांडू शकता याच्यामध्ये. सांस्कृतिक पण पहा की बऱ्याच अशा गोष्टीचा त्याने वापर केला, जसे की लोकगीतांचा, लोकनाट्यांचा, त्यांच्या चालीचा वापर केला. नाट्यामध्ये पहा म्हणजे जेवढ्या जेवढ्या गोष्टी लोकांना समजून सांगता येतील त्यांचा वापर केला, म्हणजे सांस्कृतिक योगदान सुद्धा त्यांचं महत्त्वाचं ठरतं. आणि सगळ्यामध्ये आपल्या बोलीभाषेचा वापर केला असं बरंच तुम्ही सांगू शकता. समाजामध्ये तुम्ही सांगू शकता की सामाजिक कार्य काय, नेते बोध देणे, लोकांना प्रबोधन करणे, अशा बऱ्याच गोष्टी. संस्कृतीमध्ये थोडंसं आणखी वेगळेल्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. शाहिरी काव्याचा अर्थ सांगून शाहीर अनंत फंदे यांच्या काव्याची वैशिष्ट्य सांगा. पहा इथं काय शाहिरी काव्य, तर इथं बी लिहिताना तुमची जरा कला असली पाहिजे. जसं की तुम्ही ऐकता पहा गाणं, ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर, हे कोण लिहिलं? शाहिरांचंच काव्य आहे ना. तर म्हणजे लिहिताना म्हणजे असं लिहायचं नाही गाणं लिहू नका तिथे, नाहीतर गाणं लिहिताना. म्हणजे शाहीर काव्य का म्हणतो पहा, म्हणजे त्या ढोलकीच्या तालावर तुणतुणेच ह्याच्यावर असणारं जे काव्य, ज्याच्या मनामध्ये काय करतं पहा, एक प्रकारचं आनंद निर्मिती करतं, किंवा जे जे पोवाडे असतात त्याच्यामध्ये काय तुमचा वीर रस जागृत करतं, याला आपण काय म्हणतो, शाहीर काव्य म्हणतो. आणि पुढे काय विचारले पहा, आनंद फंदी बद्दल विचारले. आता आनंद आपण जेव्हा पैंजण करतो ना, तेव्हा आनंद फंदी करावंच लागतो, प्रश्न काही वेगळा नाही पहा, आपल्याच अभ्यासक्रमामधला आहे. पुढचा पहा डी, साहित्याचे स्वरूप आणि कार्याची चर्चा करा. आता पहा किती सोपा प्रश्न आहे, सराव महत्वाचा ठरतो बरं का. प्रश्न पाचवा, म्हणजे पाचव्या मधला पाचवा, स्त्रीवादी साहित्याची संकल्पना स्पष्ट करून त्याचे स्वरूप विशिष्ट करा. पहा असे प्रश्नामध्ये का म्हणजे तुम्हाला थोडस जास्त म्हणजे अनुभवानुसार किंवा मला थोडस वाचलेलं त्याच्यामध्ये नमूद करायचं, म्हणजे थोडस वेगळं उत्तर वाटावं. मेन थीम तीच आहे की जसं पहा स्त्रीवाद संकल्पना काय, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, तर स्वत्व जाणीव. स्त्रियाचा पहिला मुद्दा काय स्त्रीवाद येण्याचा, की स्वत्व जाणीव हा मुद्दा आहे. पण मांडताना आणखी एक दोन जे लेखिका आहे, लेखक आहे, त्यांचं नाव द्या, किंवा तुम्ही लिहिताना म्हणजे नुसतं नाव तर द्या, बाकीचं तर जाऊ द्या त्याच्यामध्ये, किंवा त्यांच्या पुस्तकाचं नाव, किंवा त्यांचं एखादं वाक्य, ठीक आहे, ते बी सांगा. त्याच्यानंतर बरगळत बसू नका, है ना, तेच म्हणायचं मला. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न सहावा, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न काय म्हणतो, पंडित कवितेचे निराळेपण. आता पहा निराळेपण, वेगळेपण आणि निराळेपण सांगून रघुनाथ पंडिताच्या आख्यान काव्याची वैशिष्ट्य सांगा. इथे रघुनाथ पंडित विचारते, रघुनाथ पंडित सुद्धा सगळ्याला माहित असतात, कारण ते करावेच लागतात, है ना, आहेत ना, तुम्हाला कशामध्ये आहेत, नसेल तर पहा पेपर टू मध्ये कुठे सापडतात ते. आणि 20 मार्काला प्रश्न आहे पहा, किती सोपी गोष्ट आहे पहा, 20 मार्काला प्रश्न आहे, पेपर टू वर आधारित आहे, म्हणजे पेपर वनचाच प्रश्न आहे, परंतु पेपर टू वर, पेपर टू मध्ये एक लेखक सापडतो रघुनाथ पंडित नावाचा, त्याच्याविषयी माहिती असली की हा पेपर, हा प्रश्न लिहायला काय अवघड आहे पहा. इथं काय पंडित कविता म्हणजे काय हे तुम्हाला जरी माहित असलं, उदाहरणामध्ये या प्रश्नामध्ये पहा, इथं रघुनाथ पंडित असेल हा, सुपज की समजा रघुनाथ पंडित येण्याच्या ऐवजी दुसरं कोणी पंडित आला, है ना, आता वाटतं की तुम्हाला हा प्रश्न तर मला सोडवला पाहिजे, है ना. आणि पुढे एक शब्द आहे पहा, आख्यान काव्य. तर काय करा पहा, बरगळत बसण्यापेक्षा काय करू शकता तुम्ही, की पंडित कविता म्हणजे काय, पंडित काव्याचं वैशिष्ट्य थोड्याफार नमूद करा आणि त्याला नाव देत चला. लास्ट सांगतो बरं का, लास्ट स्टेप साठी सांगतो, जर तुम्हाला माहीतच नसेल तर, जर माहित असेल तर लिहू शकता डायरेक्ट, नसेल तर पंडित कविता म्हणते पहा, म्हणजे त्याची थोडीशी माहिती असली की तुम्हाला लिहिता येतं, फक्त लास्ट स्टेप सांगितली की जर नसेल तर असं करू शकता. तर हे करावंच लागतं, कारण हे नाव आहेच आपल्याला ऑलरेडी याच्यामध्ये, काय त्याला दुसरी गुण आणायचं बी नाही. पुढचा प्रश्न पहा, साहित्याच्या मूल्यमापनाची आवश्यकता गरजच आहे, ज्याला अभ्यास करतो त्याला कळलंच पाहिजे की समीक्षा म्हणजे काय, साहित्याची मूल्यमापनाची आवश्यकता म्हणजे काय विचारतं ते, समीक्षेबद्दलच विचारतं ते, ठीक आहे, कारण साहित्याचे मूल्यमापन करतो म्हणजे काय करतो, त्याची समीक्षाच करतो ना, ठीक आहे. तर हा इनडायरेक्टली समीक्षेवर प्रश्न आहे. पुढचा पहा, सामाजिक जाणीवीच्या कवितेने आधुनिक मराठी कविता अधिक समृद्ध केली, या विधानाची सार्थकता सौधारण स्पष्ट करा. सौधारण हा शब्द वापरला त्याने उदाहरण द्यायचे. तर कवितेने आधुनिक मराठी कविता समृद्ध केली म्हणते, खरं आहे त्यांचं, कारण तुम्ही जर पाहिलाच केशवसुतापासून ते पार आपल्या स्वातंत्र्याचा काळ योजीपासून बऱ्याच कविता, सामाजिक कविता लिहिल्या, राष्ट्रपर कविता लिहिल्या, त्या कवितेने काय केलं पहा, वेगळं वळण दिलं. वेगळं वळण काय दिलं, की अगोदरची कविता जी होती ना भक्तीमध्ये आणि धर्मामध्ये किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये असं अडकून राहिलेली होती, ती कविता पुढे आणायचा प्रयत्न केला. समाजामधले जे प्रश्न आहेत, स्त्रियांचे जे प्रश्न आहेत, गरिबीचे जे प्रश्न आहेत, किंवा दलितांचे जे प्रश्न आहेत, किंवा राष्ट्राचे जे प्रश्न आहेत, ते त्याच्यामुळे मांडले, आणि मांडल्यामुळे कवितेला विविधता निर्माण झाली, आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हणतात की मराठी कविता अधिक समृद्ध झाली. तर जे आता मी तुम्हाला बोललो ते तुम्हाला पटवून द्यायचे, 4-2 लोकांचं नाव सांगायचे, ठीक आहे, ओके. तर पुढे जाऊया, प्रश्न सातवा, प्रश्नाची पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. काय म्हणतोय पहिला प्रश्न,
स्वतंत्रोत्तर कालखंडात झालेल्या कथा वाङ्मयातील बदलाचे स्वरूप अविशेद करा म्हणते. काम पाच स्वतंत्रच्या नंतर झालेलं असं म्हणते. पाच स्वतंत्रच्या नंतर काय झालं होतं नेमकं, आता लक्षात ठेवा वाटलंच तुम्हाला जर काही सांगतो काय झालं होतं. एक तर स्त्रीवादी कथाला भाग आला होता, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आता हे तीन मेन साहित्य आहेत जी स्वतंत्रच्या नंतर आलेलं होतं. तर तुम्ही हे तीन जरी साहित्य मांडलात ना तुम्हाला मार्क तरी मिळतील, जास्तीत जास्त मार्क मिळतील. पहा काय लक्षात ठेवा, पहा स्वतंत्रच्या नंतर काय घडलं विशेषतः, कोणतं काव्य घडलं, कथा. कथामध्ये काय, कथा असो कविता असो कादंबरी असो, या तिन्हीला जास्त महत्व आहे. दलित ग्रामीण स्त्रीवादी हे लिहिलात तर तुम्हाला मार्क मिळतात. पहा तर म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की काय झालं. तर आपण मी तुम्हाला शिकवताना हे बी सांगितलं होतं की टप्पे पडतात त्याच्यामध्ये, आणि स्वतंत्रच्या नंतर काय बदल झाला तुम्हाला सांगितलं होतं की परिस्थिती कशी बदलत गेली, ही परिस्थिती लक्षात आला तुम्हाला लिहिता येतं उत्तर. आणि यासाठी फक्त नावं उदाहरणं महत्वाची ठरतात, भलेही तुम्ही पुस्तक वाचलं असेल अथवा नसेल त्याला काय फरक, नावं द्यायला काय, त्याने तुम्हाला थोडं तिथं वर्णन करायचं त्याच्यात. पुढचा प्रश्न पहा, दलित साहित्य हे दलित चळवळीचे साहित्य, या विधानाची सार्थकता पटवून द्या. त्यांनी बरोबर म्हणते पहा, सार्थकता त्यांना सांगायचे तुम्हाला नकार देता येत नाही त्याच्यामध्ये, सार्थकता पटवून द्यायचे, 15 मार्काला आहे तो. आणि दलित चळवळीचे साहित्य असं म्हणते पहा, दलित साहित्य हे दलित चळवळीचे साहित्य, कारण दलिताची चळवळ ही खरं तर साहित्यासाठी नव्हती, ठीक आहे, म्हणजे आमचं साहित्य असंसाठी नव्हती पहा, ती तर राजकीय चळवळ आहे, बरोबर आहे, त्या राजकीय चळवळीला एक साधन म्हणून त्यांनी साहित्याचा वापर केलाय, म्हणून प्रश्न तसा आहे पहा. कळतो ना मी काय म्हणतो पहा, की स्वतंत्र मिळालं, सगळ्या गोष्टी भारतामध्ये उपलब्ध आहेत, संविधान आहे, स्वतंत्र आहे, हक्क आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण दलितांना न्याय मिळत नव्हता. आणि दलितांना न्याय मिळत नव्हता तरी बी ते शांत बसले, परंतु कुठपर्यंत शांत बसणार ते, त्यांना आता थारा बी नाही ना, सहारा नाही, त्याच्यामुळे त्यांनी साहित्याचा वापर केला पहा, आपले प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या ज्या आसपासच्या घटना आहेत, आपले जे अधिकार आहेत ते मागण्यासाठी, त्यासाठी त्यांनी साहित्याचा वापर केला. म्हणून ते प्रश्न आहे पहा, दलित साहित्य हे दलित चळवळीचे साहित्य आहे, दलित चळवळीचे म्हणजे एक राजकीय क्रांती सुद्धा आहे ते, है ना, राजकीय स्तरावर बी लेखन आहे ते, ठीक आहे, ते बरोबर प्रश्न आहे पहा. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की दलित चळवळ का आली होती, कारण त्याचं कारण होतं की एवढे सगळं मिळून सुद्धा आम्हाला काहीच नाही, है ना, हातामध्ये काही बी नाही, तशी गोष्ट आहे पहा. त्याच्यामध्ये अभ्यास करताना थोडेसे इतिहास माहीत असलं पाहिजे. सातवा प्रश्न का, स्वतंत्रोत्तर मराठी समीक्षेच्या वाटचालीतील विविध प्रवाहाची ओळख करून द्या. पहा पहिला आणि तिसरा म्हणजे हा जो काही ए आणि सी आहे ना, याच्यामध्ये दोन शब्द आहे, स्वतंत्रोत्तर आणि स्वतंत्रोत्तर. इथं कथा वाङ्मय आहे, इथं समीक्षेचे विचारता पहा, है ना, जरी माहित नसेल तुम्हाला माहित आहे ना, म्हणलं की कथा हे दलित ग्रामीण आणि स्त्रीवादी आलते त्याच्याविषयी लिहा, किंवा तुम्हाला हे समीक्षेची बी माहिती आहेत पहा, समाजवादी अगोदर होतं, त्याच्यानंतर शैली वैज्ञानिक आलतं पहा, किंवा असे दोन तीन असे काही प्रकार आहेत समीक्षेचे जे पुन्हा पुन्हा नवीन नवीन येऊ लागले, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे, है ना, मोस्टली पहा. तर जसं की आता म्हणलं तुम्हाला शैली वैज्ञानिक आहे, पुन्हा मानसिक काहीतरी आहे, आणखी स्त्रीवादी एक आहे, तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे जस्ट. त्याच्यानंतर आठवा प्रश्न पहा, पुढील प्रश्नाची उत्तरल्या, बखर म्हणजे काय, सभासदाची बखर मधून शिवाजी महाराजांचा जीवनपट कसा साकार झाला ते वर्णन करा. आता पुन्हा इथे मुलं आता सगळ्याच बकरी वाचायच्या का, पण आतापासून प्रश्न कधीच विचारला नाही एखाद्या पर्टिक्युलर बकरीविषयी, आताच विचारला त्यांना. युपीएससीला कधी कधी सवय असते की तुम्हाला असं कोड्यात पाडावं, त्याच्या कोड्यात पडायचंच नाही, ठीक आहे. इथं सभासदाची बखर पहा, खरं तर हे काही गोष्टी रणनीतीवर अवलंबून आहे की तुम्ही अभ्यास कसा करणार, अशा गोष्टीची गरज बी लागत नाही, असे किती बी क्वेश्चन येऊ द्या तुम्हाला, तरी पण पहा की बखर म्हणजे काय लिहिता येतं तुम्हाला. बखर म्हणजे काय हे आपण एक अर्धा घंटा एक घंटाचा भाग आहे, तुम्ही अभ्यास केला तर समजतो, ते लेक्चर मध्ये तरी अर्धा घंटा चालतो, स्वतः अभ्यास करायला गेले तर जास्तीत जास्त 2-2.5 घंटे लागतील त्याला, जर सगळं मटेरियल असेल तर त्याच्यामध्ये. आता पुढचा प्रश्न आहे, सभासदाची बकर, अच्छा असे किती बकरी विचारू शकतात ते, थोडीशी माहिती असली की बस झाली. आता हा प्रश्न म्हणजे काय की डीप मध्ये जाणार आहे, याला सोडाव का धराव हे तुम्ही ठरवायचं, असे किती बकरी वाचू मी की त्याचा मला अभ्यास केल्यानंतर उत्तर लिहिता येईल, है ना, हे विचार करायचं बरं का. उदाहरणामध्ये पहा, बकरी किती आहेत आणि अभ्यास किती करायचा, जसं की कथा कादंबरी नाटक किती करणार तुम्ही, केलं तरी कमीच पडतं त्याच्यामुळं. तर मग अशा प्रश्नाला निवडच महत्वाची ठरते की कोणता प्रश्न निवडायचा, ठीक आहे, म्हणजे या 8 प्रश्नापैकी कुठला प्रश्न सोडूनच द्यायचा, तो लिहायचाच नाही, म्हणजे लिहायचा नाही म्हणजे तो आपला काही मार्क कमी नाही करायचे, आपल्याला दिलं ना 8 पैकी 5 सोडायचे, म्हणजे तुम्ही 3 स्किप करू शकता, 5 सोडायचे म्हणजे 3 करू शकता ना, त्याच्यामध्ये निवड महत्वाची ठरते. पुढचा प्रश्न पहा, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्याने मराठी साहित्याचा आशय अभिव्यक्तीचे स्वरूप बदलले, या विधानाची चर्चा करा. ज्याला ते आपलं पुस्तक कळलं ना,
शेतकऱ्याचा असेल त्याला प्रश्न काहीच सोपा म्हणजे अतिसोपा आहे. पुढचा पहा, 1850 ते 1990 या काळात प्रबोधन परिवर्तनाच्या चळवळीने सामाजिक सांस्कृतिक आणि वाङ्मय बदल घडून आला, या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. पहा हा प्रश्न थोडासा डीप आहे, है ना, म्हणजे हा 8वा प्रश्न म्हणजे अतरंगी असल्यासारखा आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं ना मी निवड महत्वाची ठरते, पर तरी पण अवघड नाही. पहा या प्रश्नामध्ये तुमचा वेळ जातो, नेहमी विच करायचा प्रकार म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करायचा की मी कुठला असा प्रश्न निवडू की ज्याच्यामध्ये वेळ कमी लागेल. ठीक आहे, आता हा प्रश्न जर तुम्ही निवडलात एकतर तुमचा दिमाग खाते, दुसरा तर वेळ खाते, आणि सगळाच वेळ खाला की दुसऱ्या प्रश्नावर परिणाम पडतोय. तर निवड 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 महत्वाची ठरते. तर 1850 आणि 1950 याच्यामध्ये जो प्रबोधन काळ होता याच्यामुळे काय केलं तर सामाजिक सांस्कृतिक आणि वाङ्मय बदल घडून आला असं त्याने म्हणते पहा. आणि हा बदल घडलाच होता, त्याच्यामुळे तर स्वातंत्र्य मिळालं ना, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करायला लागतील. अभ्यास करताना फक्त विचार करायचे की काय करायचे. ठीक आहे, तर थोडक्यामध्ये विचार करूया आपण, है ना. तर काठांनी म्हणजे आपण म्हणतो ना की अवघड होता का, तर थोडा होता, है ना. जसं की 8वा प्रश्न पहा, अल्प अल्प अवघड होता, म्हणजे ज्याला समजला नाही त्याला अवघड आहे, ज्याला समजला त्याला काय अवघड आहे त्याच्यामध्ये, असं काय अवघड पेपर होता असं आपण म्हणू शकत नाही पहा. दुसरं काय, अभ्यासक्रमाच्या बाहेर काही पण नाही, काही पण नाही, यावरच छोटी गोष्ट नाही, फक्त म्हणजे फक्त समजलं पाहिजे की अभ्यासक्रमाच्या बाहेर नाही म्हणून. ते दुसरं काय, 2022 मधला हा जो का पेपर आहे ना, पाठांतराचा नाहीच, किती पाठांतर करा काहीच काहीच फायद्याचा नाही त्याच्यामध्ये. समजदारीचा पेपर आहे, समजून घेतलं पाहिजे संकल्पना या सगळ्या गोष्टी, त्याच्यावर समजते. कारण तुम्ही सगळे प्रश्न वाचा, अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये, आणि पाठांतर करायची गरजच लागत नाही. थोडक्यामध्ये काय विषय समजून घ्या, पेपर सोपा जातो. ठीक आहे, अनावश्यक गोष्टी टाळा पहा. उदाहरणामध्ये सभासद बकर, हा बकरी किती विकायला तर कमी पडतात, कथा किती विकायला कमी पडतात, कादंबरी किती बी लोक वाचा कमी पडतात, कविता किती बी कविता करा कमी पडतात, नाटक किती बी करा कमी पडतात, अनावश्यक टाळा. काही कुणी मला असं हे पुस्तक वाचा ते पुस्तक, तुम्हाला UPSC क्लिअर करायचे का नाही हा मुद्दा समोर ठेवायचा. आणि कारण पेपर जर तुम्ही पाहिलात पूर्ण, है ना, जसा अगोदर पेपर येतो तसाच पेपर आहे, पेपरमध्ये काहीच नवीन नाही त्याच्यामध्ये. फक्त काय करायचं, मग हा जो काय आपला साहित्याचा विषय आहे त्याला UPSC नजरेतून पाहायचे, फक्त UPSC नजरेतून. साहित्याला साहित्याच्या दृष्टीतून जर पाहिलात, समजा तिथंच फसलात म्हणून तुम्ही पहा, फसून घ्यायचं नाही आपण, स्वतःच्या पायावर धोंडा बी मारून घ्यायचं नाही. जो विषय 2 घंट्यामध्ये संपून टाकता येतो त्याला 10-15 घंटे घालण्यात काही अर्थ नसतो. ठीक आहे, परत एकदा सांगतो पहा, एखादा टॉपिक जर 2 घंट्यामध्ये संपत असेल तर त्याला 10-15 घंटे घालण्यात काहीच अर्थ नाही. काही मुलं असं करतात पहा, विनाकारण करतात, ते स्वतःचा वेळ खातात, पण आणखी ते डिप्रेशन प्रेशर काय असतं ते सगळ्या गोष्टी येत राहतात. थोडक्यात जर विचार केला तर काय म्हणता येतं की पेपर सोपा होता, है ना. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही अभ्यास करता म्हणून आम्हाला तुम्हाला वाटत असेल पेपर सोपा होता. पहिल्या स्वरूपी पहा, पेपर सोपाच होता तो, कारण पेपरमध्ये नवीन नव्हतंच मित्रांनो काही. कारण तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील ना अगोदरच्या, आणि त्याच्यावर जर बारकावे समजले असतील ना, तुम्हाला असं वाटलंच नसतं की पेपर अवघड आहे म्हणून, पेपर सोपा आहे. फक्त एक गोष्ट आहे पहा, हे मी परत परत सांगतो सगळ्यांना, रणनीती महत्वाची ठरते. आपल्याकडे 8 क्वेश्चन आहेत, म्हणजे 8 प्रश्न आहेत, त्याच्यातले 5 सोडवायचे आहेत तुम्हाला, म्हणजे 3 तुम्हाला सोडू शकतात, म्हणजे तुम्हाला त्याला काही करायची गरज नाही, फक्त 3 कोणते सोडून द्यायचे हे महत्वाचं ठरतं बरं का. 8 पैकी 5 सोडवायचे, 3 सोडून द्यायचे, तर 3 कोणते सोडून द्यायचे हा महत्वाचा ठरतो. आणि हे अगोदरच अभ्यास करताना ठरवायचं की कोणता पार्ट आहे, तुम्ही कितीही केला तरी कमीच पडतो. मग तो प्रश्न आला तर त्याला सोडून द्यायचं, तुम्ही त्याला घेऊन बसायचं नाही पा. विनाकारण आपण ते असतं ना गदा मजदुरी, तसं करतच बसायचं नाही. जिथं आउटपुट मिळत नाही मित्रांनो तिथं जाऊच नका, पहिली गोष्ट आहे ना, म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. त्यासाठी पहा, कमी वाचन करा, अधिक लेखन करा, कारण 250 मार्काचा पेपर 3 घंट्यात सोडवायचे, आणि मराठी पेपरला चॅलेंज असतं मराठी लिहायला आपल्याला, कारण कमी वेळामध्ये जास्त लिहिणं मराठीसाठी अवघड आहे. इंग्लिश ठीक आहे, साहजिक आहे, लिहू शकता, परंतु मराठी लिहायला अवघड पडतं जरा, त्याच्यामुळं कमी वाचन करा. आत्तापासून तुम्ही जे काय केलं पहा, परत एकदा लक्षात ठेवा, मी काय म्हणतो, कमी वाचन करा, अधिक लेखन करा, कमी वाचन करा, अधिक लेखन करा. सराव हा एकमेव मार्ग आहे मराठी साहित्यासाठी, जो तुम्हाला तारतोपी आणि पुढं पण विनवतो. आणि तुमचं नेहमी ध्येय असलं पाहिजे, नेहमी की वेळात पेपर सोडवणं, बाकी काही असो अथवा नसो. तुम्ही पहा, जर तुम्ही चांगला अभ्यास करून गेलात ना, जेवढं प्रश्नपत्रिका पाहिला तेवढा बी अभ्यास करून गेला, तर मला नाही वाटत की बाबा तुमचा एक तरी प्रश्न सुटतो म्हणून, तुमच्यामध्ये नाही सुटणार पहा मित्रांनो. फक्त बुद्धीचा वापर करा
की विनाकारण त्या पुस्तकाच्या ठप्प्यात त्या ठप्प्या लावून किंवा त्या नोट्सच्या ठप्प्यात काय भेटणार आहे तुम्हाला त्या ठप्प्या लावून त्याच्यामध्ये, है ना? म्हणजे असं कळतं का तुम्ही लय विद्वान वा पंडित आहोत? गरज नाही त्याची गोष्टी. गरज असती तर सांगितलं असते की करा म्हणून, तसं गरज नाही सध्या. तर सध्याच्या काळाला अकॉर्डिंग टू 2022 नुसार तर गरज नाही. पहा, तर ओव्हरऑल पेपर सोपा होता, फक्त अभ्यास करताना जास्त चिंता करायची नाही, है ना? कारण तो एक फॅक्टर आहे, भीती आणि चिंता म्हणा. अनावश्यक काहीतरी करायला लावतो तो, हे येईल का ते येईल का, त्यासाठी एक मार्ग आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल का, तुम्ही जे केलात ना ते लिहून पहा, है ना? ते जे केलात ना ते लिहून पाहायचं आणि मग विचार करायचं की दुसरा करायचं का नाही, ठीक आहे? आणि काल एक आणखी एकदा सांगितलं होतं की जर कुणी कुठल्याही टॉपिकवर तुम्ही अडकून पडत असाल, परत एकदा सांगतो पा, तुम्ही कुठल्याही आणि कसल्याही टॉपिकवर अडकून पडत असाल तर एकच मुद्दा लक्षात आणायचा, मला किती शब्दामध्ये उत्तर लिहायचे. परत एकदा, मला किती शब्दामध्ये उत्तर लिहायचे, किती वेळात उत्तर लिहायचं, बस एवढंच लक्षात समोर आणायचं. बघा मग तुम्हाला उत्तर कसं मिळतंय त्याच्यामध्ये. ओके, तर समजलं का? काही प्रॉब्लेम नसेल पा. पेपर दुसरा बी आपण पुन्हा जसा वेळ मिळाला तसं डिस्कशन करू. काय प्रश्न असेल तर विचारा.